मागणी समोर येते. बहुतेक जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे, उमेदवारांकडून ही मागणी केली जाते. अमरावतीमध्ये सुद्धा अशी मागणी झाली की भरती रद्द करावी, नंतर भरती घेण्यात यावी. ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो. कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते, अनेक लोकांचं वय निघून जातो, अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत. पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे. यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेले आहेत, त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत. मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला मिळतात, त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या वतीनं पुढे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आले. अशा प्रकारची पोलीस भरती आणि असा प्रकारचा गृहमंत्री मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा आणि शेवटचा असू शकतो. कारण या ठिकाणी बघा, अजून एक दुसरा प्रॉब्लेम म्हणजे जर सलग उमेदवारांची परीक्षा आली तर काय सूचना दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना सांगितले की मेल करा. ठीक आहे, आता मेलवरती काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघू शकता की या भरतीमध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केलेले आहेत सगळ्यांनीच 5-5 फॉर्म भरले, त्यांनी फी पण घेतलेली आहे. ओके, कारागृह असेल, ड्रायव्हर असेल, त्यानंतर जिल्हा पोलीस हे म्हणजे सगळ्यांनीच फॉर्म भरलेले आहेत. त्यांची मैदानी चाचणी वेगवेगळ्या दिवशी किंवा लागोपाठ आली असेल तर मग आज एक आणि उद्या एक. ठीक आहे, अशा उमेदवारांना पहिल्या तारखेच्या शारीरिक परीक्षेला उपस्थित राहावे हे ठीक आहे, हे तर इथपर्यंत ठीक आहे. आणि तुमच्या पुढील शारीरिक परीक्षेबाबत घटक प्रमुखांना सांगून त्यांना तुमची तारीख पुन्हा शेड्यूल करण्याची विनंती करा. आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे की तुमच्या घटक प्रमुखांना सांगून, आता हे जे आहे तर विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की सर हे तुम या ठिकाणी जे सांगितलं की तुमच्या घटक प्रमुखांना, मग नेमका घटक प्रमुख कोणता की आज ज्या परीक्षेला गेलेले आहेत की उद्या जायचं ते घटक प्रमुख, तर हिथं त्यांनी क्लिअर केलेलं नाही. मग हे पहिले घटक प्रमुख काय म्हणतायत की नाही नाही त्या दुसऱ्या घटक प्रमुखांना जावा, त्या ठिकाणी जावा आणि त्यांच्याकडून तारीख वाढून घ्या. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायचं, 500-600 किलोमीटर या ठिकाणी जायचं दुसऱ्या घटक प्रमुखाकडे, त्या ठिकाणी हजर व्हायचं, त्यांना दाखवायचं की बाबा मी पहिली लेखी दिलेली आहे, दुसऱ्या लेखीला मला आता तारीख वाढवून द्या. ती तारीख पण किती मित्रांनो, ती तारीख पण या ठिकाणी त्यांनी सांगितली की पुढील 4 दिवसामध्ये या ठिकाणी हजर राहायचं आहे. म्हणजे बघा, पहिली या ठिकाणी समजा आज परीक्षा झाली की उद्या त्याला दुसऱ्या ठिकाणी जावं लागणार 400-500 किलोमीटर अंतर पार करून, का तर तारीख वाढवायची आहे म्हणून त्या ठिकाणी तो पोहोचणार. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी तारीख वाढून भेटणार, ती पण किती 4 दिवसातच म्हणते. मग त्यांनी ते तारीख काय करायची, म्हणजे जाणे येण्यात एक दिवस गेला, तिथून तो रिटर्न येण्यामध्ये एक दिवस गेला, किती गेले 2 दिवस गेले, दुसऱ्या दिवशी तो लगेच त्यांनी जायची निघायची तयारी करायची आणि पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचायचं. म्हणजे किती विचित्र प्रकार, किती बालिशपणा आणि म्हणजे इतिहासामध्ये एवढी विद्यार्थ्यांची गैरसोय ती झाली होती. म्हणजे इंग्रजांपेक्षाही निर्दयी या ठिकाणी हे लोक पाहायला भेटतात. कारण या ठिकाणी बघू शकता ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थी घेऊन आलेले असतात या बॅगमध्ये. ओके, हे सगळ्या बॅगा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं की भिजलेल्या या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांची अवस्था, अशा अवस्थेत हे विद्यार्थी त्यांची सगळे टेस्ट देत आहेत. अगदीच अशक्य असेल तर मग या ठिकाणी या पद्धतीचे ते सुधारित वेळापत्रक देत आहेत. म्हणजे अगोदर जायचा त्याचा जाण्यायेण्याचा सर्व काही या ठिकाणी खर्च वेगळा, जाण्यायेण्याची धावपळ वेगळी, लगेच तारीख पण अशी काही लई महिनाभराची देत नाही, लगेच 2-3 दिवसाची देत आहेत तारीख लगेचच. मग त्या ठिकाणी लगेचच हजर राहायचं, पुन्हा त्या ठिकाणी पाऊस आला तर पुन्हा मग ते अजून वेगळी तारीख देणार. म्हणजे किती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी छळ केला जातो आहे हे या पोलीस भरतीतून आपल्याला दिसून येतं. तर माझी हात जोडून गृहमंत्र्यांना पण विनंती आहे की हे विद्यार्थ्यांचे हाल लक्षात घ्या, त्वरित पोलीस भरती पावसाळ्यानंतर राबवा. कारण आज जी त्यांनी मुलाखत दिली त्यातून तर त्यांनी स्पष्टच केलेलं आहे की पोलीस भरती कशाही परिस्थितीमध्ये, त्यांनी काही 4-5 कारणं सांगितली, वय वाढ होते विद्यार्थ्यांची, म्हणजे वय वाढतं आहे, पुरं इलेक्शन येतं आहे, आचारसंहिता लागते, हे कारणं त्यांनी दिलेलीच आहेत. तर म्हणजे त्यांनी स्पष्टच केले की आम्ही कशाही परिस्थितीत घेऊ पण पोलीस भरती आत्ताच घेऊ. तर त्यांना थोडी बाय हे सगळ्या परिस्थितीची जाणीव व्हावी लवकरात लवकर. ओके, आणि लवकरात लवकर त्यांनी पोलीस भरती पुढे टाकलावी ही त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विनंती करूया. धन्यवाद.